आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरातील जयसिंग उद्यानाची लागली वाट, विकासाची कधी होणार पहाट. जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर आणि मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्या दुर्लक्षामुळे जनतेत नाराजी कमालीची आहे. जयसिंगपूर येथील क्रांती चौकात जयसिंग उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे, पण गेल्या 1.5-2 वर्षात उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे आणि विकासाकडे दुर्लक्ष केलं आहे. इथं टाकण्यात आलेली बाकडी फुटली आहे, त्यामुळे बगीचात येणाऱ्यांनी बसायचं कुठं? लहान मुलांना खेळण्यासाठी जे साहित्य ठेवलं आहे त्याची अक्षरशः वाट लागली आहे. इथं पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी चांगला बगीचाच राहिलेला नाही. लोकांच्यात संतापाची लाट उसळली आहे. ढिगभर नगरपालिकेला कर भरायचा आणि पालिका जयसिंग महाराज उद्यानाकडे दुर्लक्ष करत असेल तर हे खूप वाईट आहे, अशा प्रतिक्रिया शहरातील नागरिकांच्या आहेत. जयसिंगपूर बाजारपेठेचं शहर, त्यामुळे येथे व्यापारासाठी येणारे लोक बगीचात येतात आणि त्यांची घोर निराशा होते. जिल्हा सत्र न्यायालय आहे आणि बसस्थानक आहे. इथले पक्षकार आणि प्रवासी येतात ते वैतागून निघून जातात. शहराला डॉक्टर नगराध्यक्ष मिळाले, पण बगीचाचं आरोग्य बाकी धोक्यात. उपनगराध्यक्ष नगराध्यक्षांचं भाषण खूप छान, पण बगीचा झाला आहे घाण. मुख्याधिकारी कर्तबगार पण कृती शून्य, अशा संतापाच्या प्रतिक्रिया शहरातून उमटत आहेत. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.